मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोणी कायदा हाती घेत असेल तर आमच्याही संयमाला मर्यादा आहेत असं महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खडसावलंय. महाराष्ट्रानं संयमाची भूमिका घेतलेली आहे पण ऍक्शनला रिॲक्शन येऊ शकते असं शंभूराज देसाई यांनी ठणकावलंय. तोडफोड करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारकडे केली आहे असंही शंभूराज देसाई म्हणाले. झी 24 तास बोलताना शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले आपण ऐकूया. आम्ही सामंजस्य घेत असताना त्यांच्या बाजूने जर कायदा हातात घेऊन महाराष्ट्रातल्या वाहनांवर दगडफेक करून महाराष्ट्रातल्या वाहनांवर हल्ला करून ते जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करत असतील तर आमच्या सुद्धा सहनशीलतेला काही मर्यादा आहेत, कितीपर्यंत सहन करायचं. आणि म्हणून आपल्या माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब हे तिथल्या मुख्यमंत्र्यांशी तिथल्या वरिष्ठांशी या ठिकाणी बोलत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आपल्याकडनं सुद्धा आपण करतोय. बघा, आपण एका बाजूला संयमाची भूमिका घेतलेली आहे पण त्यांच्या बाजूनं जर अशा पद्धतीनं हल्ला होत असेल तर आपण, मी म्हणतोय तसं, आम्ही त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांशी बोलतो आहे, त्यांच्या पोलीस महासंचालकांशी मी स्वतः बोलतो आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मी म्हणलं तसं सहनशीलतेला काही मर्यादा असतात, सहन करण्याची क्षमता संपल्यानंतर मग त्याला ऍक्शनला रिॲक्शन येऊ शकते याची सुद्धा दखल, याची सुद्धा नोंद कर्नाटकच्या प्रशासनाने घेतली पाहिजे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.